ज्वारीच्या भाकरीचे महत्त्व। जेवणात का घ्यावी ज्वारीची भाकरी? ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते। कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते। ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ॲसिड मधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात। तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते। बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी, त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही। तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल, त्यांनी नक्की ज्वारीची भाकरी आहारात आणावी। ज्वारीतील पोषण तत्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते। ज्वारीमध्ये असलेल्या नियासिनमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते। तसेच ज्वारीमधील फायटोकेमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात। ज्वारीमधल्या पोटॅशियम मॅग्नेशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो। भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते। ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो। लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते। ज्वारीचे फायदे, त्यातील एक, ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थामुळे पोट साफ राहते। दोन, ज्वारी पचना सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते। तीन, ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात। चार, रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे। पाच, हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे। सहा, शरीरातील इन्सुलिनची उत्पादकता कायम योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे। मधुमेह असणाऱ्यास तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो। सात, शरीरातील अतिरिक्त चरबी व वजन कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त ठरते। आतडीचे आजार, जठरातील अम्लता कमी करण्यासाठी ज्वारी उपयोगी आहे। आठ, महिलांच्या गर्भाशयाचे आजार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे। नऊ, ज्वारीत काही घटक कर्करोगांवर नियंत्रण आणतात। दहा, शौचात साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे। अकरा, काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते, त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते। ज्वारीचा आहारामध्ये उपयोग करा आणि रोग पळवा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।